जय सविदान, मी प्रतिनिधि भीमराव, आपण पाहत आहात भाऊजीनताई लाईव चॅनल। खरोखरच अतिशय आनंद होत आहे की काळेवाडी वैष्णवी पार्क या ठिकाणी ज्येष्ठ धर्मचारी ईश्वररत्न यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे। हा वाढदिवस साजरा करत असताना त्यांनी केक कापलेला आहे आणि केक आज या ठिकाणी सर्व घरातील मित्र परिवार आणि त्यांचा सौभाग्यवती तसेच मुलगी मुलगा यांचा समवेत त्यांनी हा केक भरवताना आपण या लाईव्ह दृश्यामध्ये आपण पाहत आहात। मी स्वतःही त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि त्यांना केक भरवताना आपण हे लाईव्ह दृश्यामध्ये आपण पाहिलेलं आहे। यावेळी ज्येष्ठ धर्मचारी आमचे जवळचे परममित्र धर्मचारी यशसागर यांनी त्यांना मंत्राचं पठण केलेलं आहे। आज त्यांचा वाढदिवस होता आणि त्यांची जी साधना आहे शाक्यमुनी, या शाक्यमुनी मंत्राचं पठण आम्ही काही वेळ केलेलं होतं आणि त्यातूनच जी ऊर्जा आहे निश्चितपणे धर्मचारी ईश्वररत्न यांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये वाटचाल करण्यासाठी ही प्रेरणादायी ठरत आहे। त्यांचं कार्य अतिशय उत्साही, प्रत्येक काम तत्परतेने ते काम करताना आपल्याला दिसतात आणि या कार्यातून त्यांना केक कापल्याबरोबरच आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यामध्ये त्यांची मुलगी मुलगा पत्नी आणि आमच्या मावशी जावळे मावशी यांनीसुद्धा त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि शुभेच्छा देत असताना त्यांनी ह्या सर्व शुभेच्छा त्यांनी स्वीकारलेल्या आहेत आणि सर्वांचं त्यांनी यावेळी आभार मानलेला आहे। धर्मचारी यशोभद्र यांनी आशीर्वाद गाथा यावेळी त्यांनी मांडलेली होती आणि सर्वांनी त्यांच्या पुष्पाचा वर्षाव करून त्यांना गुच्छ भेट देताना हे लाल दृश्यामध्ये पाहिलेलं आहे। त्यांचं कार्य निश्चितपणे वापरण्यासारखं आहे आणि कार्याचं आपण सर्वांनीच मोठ्या प्रमाणामध्ये आपण बोध घेतला पाहिजे, कार्याला आपण त्यांचा सलाम दिला पाहिजे। म्हणून आम्ही त्यांच्या केक ठिकाणी हा वाढदिवस साजरा केला। इकडे बघा ईश्वररत्न माझ्याकडे मस्त चिंता कोण उघडा नाही तर ऍक्टिंग कशी वाटली चांगलं स्ट्रॉबेरी थोडं थोडं देत एकदा जास्त नको अनुमा आलो इकडे थोडं थोडं माझ्याकडे बघा ओके धन्यवाद। या आपण आता फोटो करू शकतो एकतीस वर्षापासून सपोर्ट त्यामुळे त्याच्या साधनेचं आपण मंत्र म्हणूया त्यामुळे शक्यतो साधनेचं शाक्य मुनि सा
देशभरांना सांगावं म्हटलं, ते साखर वैशभरांना बोलवून द्या.
तिथे सगळ्या कामामुळे येऊ शकले नाही आणि काही नाही विशेष. आपण जर ह्या वस्तू आणल्या तर आपण आपले मित्र आहेत आणि मला असं वाटतंय की वेळ नसतो कामात याच्यात कोणाला वेळ नसतो, पण असं शेणा माहीत नाही कधी येतात पण आले आपल्याला जुळून आणि आपण तो वाढदिवस साजरा केला त्यामुळे त्यांची चांगली प्रगती पुढे होत जावं आणि संसारिक जीवनाकडे चांगलं कमी बघत राहावं अशी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं आरोग्य चांगलं आणि अजूनही जपलेलं आहे पुढे असं जपत राहो त्या शुभेच्छा मला देतो. शरद मला विचारलं कारण मला माहित होते दिवसभर आज बाहेर आहे आणि मला असं वाटलं की बाबा आता यांनी घरात ते म्हणजे काहीच केलं नाही आता जेवण बनवते मला वाटलं की नाही आपण गेलं पाहिजे कधी तुम्ही वाढदिवस साजरा फटाका होईल आपल्या घरात काय घरात आपण गेला पाहिजे त्याप्रमाणे आपण केलंय.